मिरजेत लिंगायत स्मशानभूमीतील झाडांची कत्तल करून स्मशानभूमी उघडी बोडकी करण्यात आली. महापालिकेच्या वृक्ष समितीच्या मान्यतेशिवाय झाडांच्या अवैध कत्तलीची चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिले. चुकीच्या अर्जाच्या आधारे झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या वृक्ष विभागाने केलेल्या कृत्यास नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतलाय. या ठिकाणी महापालिका वृक्ष अधिकारी गिरीश पाठक यांनी पाहणी केली असता चुकीच्या पद्धतीने झाडांच्या कत्तली झाल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी एक टेम्पो भरून तोडलेल्या झाडांचे साहित्य ताब्यात घेतले. मिरजेत कुपवाड रस्त्यावर असलेल्या लिंगायत स्मशानभूमीत वृक्षारोपण करून गेले 15 ते 20 वर्ष वाढवण्यात आलेली झाडे रविवारी सुट्टीच्या दिवशी कापून टाकण्यात आले. स्मशानभूमीतून जाणाऱ्या विद्युत तारांना अडथळा होत असल्याच्या कारणावरून महापालिका वृक्ष अधिकाऱ्याने खासगी ठेकेदारास झाडांच्या फांद्या कापण्याचे आदेश दिले होते. झाडाच्या फांद्या कापण्यासाठी एका अर्जाचा आधार घेऊन ही कत्तल करण्यात आले. मात्र हा अर्ज देणारा स्मशानभूमीचा अधिकृत पदाधिकारीही नसल्याचे सांगण्यात आले. वृक्ष अधिकाऱ्यांच्या सूचनेने बागमाळ्याने झाडांची पाहणी केली. मुकादमाने ठेकेदाराला झाडांच्या फांद्या तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी सुट्टीच्या दिवशी फांद्या कापण्याऐवजी झाडांच्या कत्तली करण्यात आल्या. केवळ 3 ते 4 फूट बुंदा शिल्लक ठेवण्यात आल्या. लाखो रुपये किमतीची लाकडे ठेकेदारांनी टेम्पो भरून नेलेत. सदरचा टेम्पो पुन्हा बोलावून तो वृक्ष अधिकारी यांनी ताब्यात घेतलाय. रविवारी दुपारी अंत्यसंस्कारासाठी तेथे आलेल्या नागरिकांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी वृक्षतोडीबाबत संबंधित ठेकेदारास जाब विचारला. त्यानंतर हा एका अर्जाच्या आधारे कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी याबाबत चौकशीचे आश्वासन दिले. तसेच दोषी असणाऱ्या सर्वांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे महापालिका वृक्ष अधिकारी गिरीश पाठक यांनी सांगितले. मी प्रताप सिंग राजपूत. मी आता ह्या लिंगाय स्मशानभूमीमध्ये आलो तर माझ्या नजरेस आलं की फक्त धांप्या काढायचं काम चालू होतं, पण संपूर्ण झाडे त्यांनी तोडून ज्या ठिकाणी लोक विधीला येतात त्यांना झाडाची सावली असत्या ते पण झाड तोडून त्यांनी टाकलेले आहेत. तर हे बेकायदेशीर आहे आणि ते कायद्याप्रमाणे नाहीच आहे आणि हे आम्हाला पटत नाही. आम्ही इथं लिंगाय समाजामध्ये भूमीमध्ये इथं थांबलेलं असताना मी सगळे निर्देश बघितलो. ह्यांची फक्त लाकडाची फक्त इन्कम चालू आहे तेवढ्याकरता ह्यांनी तोडून परिपूर्णपणे पूर्णपणे ह्या लिंगाय समाजाच्या जागामध्ये पूर्ण झाडं तोडलेत. आता तुम्हाला संपूर्ण दिसतं आहे ते, पण मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यावरती महानगरपालिका आयुक्त साहेबांनी एकदम म्हणजे कडक कारवाई केली पाहिजे, कारण असं करता कामा नाही आहे. कारण का तर इतके लोक येतात, एक शेडचं व्यवस्था आहे, फक्त किती 10-15 लोक बसतात, पण 100-100च्यावर लोक येतात, पण त्यांच्यावरती काय त्यांच्यासाठी काय अहो काहीच गरज नव्हती, काही काढायची गरज नव्हती, इतकं चांगलं सुंदर झाडं होती तोडलेली. 25 वर्षापूर्वीची झाडं आहे ती आणि आमच्या वाड वडिलापासून ते झालेले आहेत. आम्ही तिथं बघितलेलं आहे, कारण का रावळ डॉक्टर इथं राहिलो तेव्हापासून ती वाढवलेली जागा आहे ती आणि हे गेलेलं आहे ते बरोबर नाही, बेकायदेशीर आहे, ह्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे असं आमची मनापासून इच्छा आहे. आयुक्त साहेबांनी ह्याच्यावरती दखल घ्यावी असं माझी विनंती आहे आणि इथं पत्रकार लोक सगळं जमलेत त्यांना पण मी माहिती दिली आणि मी इथं थांबलेलो आहे. स्मशानभूमी येथे विद्युत लाईनवरती आलेल्या झाडांच्या फांद्या कट करण्यासाठी आपण परवानगी दिलेली होती. तथापि सद्यस्थितीमध्ये 6 झाडांची 10 ते 5 फुटापर्यंत उंची कमी करून पूर्णतः झाडांची कटिंग केलं आहे, हे बेकायदेशीर केलं आहे. संबंधिताचं जे कटिंग केलेलं मटेरियल आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.